नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएसटी कॉलेज आर्ट्स एंड कॉमर्स मध्ये तुमचं स्वागत आहे। ये आहे एसएसटी यूडीपीडिया। माझं नाव सुवर्णा निकम। याच्या आधीही तुम्ही आपले लेक्चर अटेंड केलेले आहेत, बघितलेले आहेत। आज आपण 12वीच्या प्रकरणातील दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। पहिल्या प्रकरणामध्ये तुम्ही बघितलं होतं की कशा पद्धतीने प्रबोधन घडून आलं, युरोपीय वसाहती कशा पद्धतीने आल्या, औद्योगिक क्रांती घडून आल्या, वेगवेगळे भौगोलिक शोध लागले, त्याच्या माध्यमातून मग वसाहती मोठ्या प्रमाणावर वाढत गेल्या। आता वसाहत म्हणजे काय किंवा वसाहतवाद म्हणजे काय, तर जी औद्योगिक क्रांती आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, उत्पन्नामध्ये जी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, ती वाढलेल्या उत्पन्नासाठी आपल्याला बाजारपेठ हवी आहे, ती विकण्यासाठी आपल्याला इतर देशामधील जागा हवी आहे। त्याच्यासाठी युरोप खंडामध्ये ज्या वेळेस औद्योगिक क्रांती घडून आली, त्यावेळेस त्यांनी इतर देशांमध्ये जाऊन वसाहती स्थापन करायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये युरोपामधील कुठल्या कुठल्या देशांमध्ये वसाहतवाद घडून आला किंवा वसाहतवादाची कारणं काय होती व त्याचे परिणाम काय झाले, परिणाम चांगले आणि वाईट दोघंही झाले, मग हे कशा पद्धतीने त्यांच्या देशामध्ये त्यांनी वसाहती स्थापन केल्या, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये वसाहती स्थापन केल्यानंतर त्याचा कसा पद्धतीने परिणाम घडून आला, हे आपण ह्या प्रकरणामध्ये बघणार आहोत। सगळ्यात आधी आपले मुखपृष्ठ, कधी पुस्तक हातात घेतल्यानंतर पहिले आपण तेच पेज बघतो। आता वसाहतवाद, युरोपातील वसाहतवाद। आता वसाहतवाद म्हणजे काय, तर प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर राज्य स्थापन करणे, याला वसाहतवाद असं म्हणतात। आता वसाहतवाद म्हणजे काय, ज्यावेळेस हे इतर देशामधील लोक त्या देशांमध्ये गेले, त्यावेळेस निव्वळ फक्त व्यापार करण्याच्या दृष्टीने ते लोक गेले होते, त्यांना व्यापार करण्यासाठी जागा हवी होती, परंतु हळूहळू त्या लोकांनी काय केलं, आपलं जे सामर्थ्य होतं त्या जोरावर, तो जो अप्रगत देश होता त्यावर त्यांनी आपलं राज्य हळूहळू स्थापन केलं। आता त्यांनी राज्य का स्थापन केलं किंवा वसाहती त्यांनी इतर देशांमध्ये जाऊन स्थापन का केल्या, सगळ्यात म्हणजे धाडसी कृत्य, काहीतरी वेगळं करणं, धाडस करणं, त्याच्यानंतर कीर्ती संपादन करणं। आपण एखाद्या देशामध्ये ज्यावेळेस जातो, दुसऱ्या देशामध्ये जातो, त्यावेळेस कुठेतरी आपण नवीन शोध लावलेला आहे, ही कीर्ती संपादन करणे। त्याच्यानंतर सोन्याच्या खाणी, इतर देशांमध्ये ज्या सोन्याच्या खाणी होत्या, तुम्हालाही माहिती आहे सोन्याच्या खाणी, जमिनीमधून सोनं निघतं, पण आपण खणलं, खणल्यानंतर लगेच सोनं निघतं का, नाही। तर ती खणण्याची किंवा खाणीमधून सोनं काढणं, त्याच्यानंतर त्याचा वापर करणं, त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करणं गरजेचं असतं, याच्यासाठी सोन्याच्या खाणी त्या ठिकाणी जाऊन शोधणे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, युरोप खंडामधील जो त्यांचा ख्रिश्चन धर्म होता, त्या धर्माचा त्यांना प्रसार करायचा होता। आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अज्ञात भूमीचा शोध घेणे, ज्या ठिकाणी आजपर्यंत कोणीही गेलेलं नाहीये, पृथ्वी भरपूर मोठी आहे तुम्हालाही माहितीये, तर त्या ठिकाणी जाऊन त्या देशाचा किंवा त्या भागाचा, त्या भूमीचा शोध घेणं। आता युरोपामध्ये जगभर पोहोचले आणि वसाहतीतील स्थायिक लोकांचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय अशा सर्व मार्गाने मानसिक खच्चीकरण करून वसाहती त्यांनी प्राप्त केल्या। आता ज्यावेळेस ते तिथं वसाहती स्थापन करायला गेले, तर त्यांनी कुठेतरी आपलं तिथं सामर्थ्य दाखवलं, तुमची सामाजिक परिस्थिती अशी आहे, तुमचा धर्म असा आहे, तुमचं राजकीय गोष्टी कशा आहेत, ह्या गोष्टी त्यांनी तिथं लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून आपण कशा पद्धतीने सामर्थ्यशाली आहोत हे दाखवून त्या लोकांचे मानसिक खच्चीकरण घडून आणले। आता वसाहती स्थापन करणारे देश कुठले कुठले होते, पहिल्या धड्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं होतं की सगळ्यात पहिले औद्योगिक क्रांती जी घडून आली ती इंग्लंडमध्ये घडून आली, इंग्लंड नंतर पोर्तुगीज, फ्रेंच, डच या लोकांनी हळूहळू वसाहती इतर देशांमध्ये आपल्या सामर्थ्याच्या जोरावर स्थापन करायला सुरुवात केली। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वसाहतवादाच्या उदयाची कारणे, वसाहतवाद का निर्माण झाला, यंत्राच्या उत्पादनात प्रचंड वाढ, अतिरिक्त उत्पादन विक्रीसाठी नव्या बाजारपेठांची आवश्यकता, याच्यासाठी त्यांनी औद्योगिक क्रांती घडून आलेली होती। ती औद्योगिक क्रांती घडून आल्यानंतर आपण यंत्राच्या साह्याने नवीन माल तयार करणे, तो माल इतर देशामध्ये नेणे आणि बाजारपेठाची आवश्यकता त्यांना वाटू लागली। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बाजारपेठांची आवश्यकता। दुसरं होतं कच्च्या मालाची मिळवणे। आता कच्चा माल, ज्यावेळेस आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे, उत्पन्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपण प्रक्रिया बघितली, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला जो हवा आहे तो म्हणजे कच्चा माल।
तो कच्चा माल मिळवणे कमीत कमी किमतीमध्ये मिळवण्यासाठी त्यांनी वसाहतींवर वर्चस्व असणं त्यांना गरजेचं वाटलं. त्याच्यानंतर अतिरिक्त नफा गुंतवणुकीसाठी सुरक्षित बाजारपेठ आवश्यकता. भांडवलदारांची आर्थिकदृष्ट्या अप्रगत वसाहती सुरक्षित असल्याने वसाहतवाद वाढला. म्हणजे अतिरिक्त नफा त्यांना मिळवायचा होता, त्याच्या माध्यमातून त्यांनी त्या अप्रगत राष्ट्रांवर जाऊन आपलं वर्चस्व स्थापन केलं. त्याच्यानंतर नैसर्गिक साधन संपत्ती. आशिया आफ्रिका खंडामध्ये सोने चांदी कोळसा हिरे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. परिणामी व्यापारांचे लक्ष अधिक केंद्रित करणार होते. आता ज्यावेळेस आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ करायची औद्योगिक क्रांती घडून आणायची आहे तर आपल्याला नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणावर असणं गरजेचं होतं, जी आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. अधिक उत्पादनासाठी युरोपीय राष्ट्रांना स्वस्त दरामध्ये मजूर मिळवणं आवश्यक होतं. ते सौद वसाहतवादाच्या उदयाचं एक महत्वाचं कारण होतं, मजुरांची आवश्यकता. जर तुम्ही उत्पन्नामध्ये वाढ करत आहात, औद्योगिक क्रांती घडत आहे, तर त्या कामासाठी आपल्याला मजुरांची आवश्यकता होती. आणि ह्या मजुरांच्या आवश्यकतेसाठी त्यांनी आशिया आफ्रिका खंडातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात मजूर त्यांच्या ठिकाणी न्यायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण त्यांचं होतं त्यांच्या धर्माचा प्रसार करणे. आशिया आफ्रिका जनतेला सुसंस्कृत करावी ही भूमिका, त्यातून ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला त्यांना चालना मिळवायची होती. ही झाली वसाहतवादाच्या उदयाची कारण. बघा आता वसाहतवाद त्यांनी स्थापन केला, अप्रगत राष्ट्रामध्ये गेले, त्यांच्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी तिथं आपले वसाहतवाद स्थापन केला, उत्पन्नामध्ये वाढ केली. तर त्या वसाहतवादाचे परिणाम काय झाले? वसाहतवादाचे परिणाम दोन्ही झाले, एक म्हणजे विघातक आणि दुसरा विधायक. दोन्ही प्रकारचे परिणाम. आता विधायक परिणाम काय झाला? आता त्या अप्रगत राष्ट्रामध्ये राजकीय सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक जागृती मोठ्या प्रमाणावर घडून आली. लोकशाही पद्धत कायद्याचे राज्य न्याय व्यवस्था सर्वांसाठी शिक्षण या सर्वांची ओळख त्या लोकांना झाली. न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या जीवन मूल्यांचा परिचय त्यांना झाला. आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात हा विचार स्वातंत्र्य चळवळीने उदयाला आल्या. आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो, दुसऱ्यांच्या याच्यावर आपण राहणार नाही या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य चळवळी ह्या काळामध्ये उदयाला आल्या. विघातक काय झाले? तर राजकीय आणि आर्थिक गुलामगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली. या प्रगत राष्ट्रांनी अप्रगत राष्ट्रामध्ये कुठेतरी आर्थिक पिळवणूक केली आणि राजकीय गुलामगिरी स्थापन केली. नंतर वसाहतवादींचे शोषण केले. ज्या वसाहती देशामध्ये त्यांनी वसाहती स्थापन केल्या होत्या त्या लोकांचे आर्थिक शोषण त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले. राजकीय स्वातंत्र्य नष्ट केले. राजकारणामध्ये राजकीय लोकांचे जे स्वातंत्र्य होतं ते त्यांनी हिरावून घेतलं आणि वंशश्रेष्ठत्व वागणुकीला सुरुवात केली की आमचा वंश जो आहे तो श्रेष्ठ आहे. ही सुरुवात त्यांनी या कालखंडामध्ये केली. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना का मिळाली? उत्पादन यंत्राच्या सहाय्याने तयार होऊ लागल्याने परिणामी उत्पन्नामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली. उत्पादन निर्मितीसाठी कच्चा आवश्यक परिणामी वसाहतवादाला चालना मिळाले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल पक्क्या मालात रूपांतर करायला चालना मिळाली. वाढलेले उत्पादन खपवण्यासाठी नवीन बाजारपेठेचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली. आता युरोपीय वसाहतवाद, तुम्ही सागरी सफरीचा मार्ग याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे, याच्यामध्ये बघा पूर्वीच्या काळी काही विमानं वगैरे नव्हते की ती विमानाच्या माध्यमातून येतील, तर सागराच्या मार्गाने समुद्राच्या मार्गाने ते एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जात होते. ह्या नकाशामधून तुम्हाला आफ्रिका आशिया खंडामध्ये किंवा अमेरिकेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने सागरी मार्गाने हे लोक भारतामध्ये किंवा सॉरी इतर देशांमध्ये आले हे तुम्ही पाहू शकतात. अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आशिया आणि आफ्रिका ह्या देशांमध्ये इंग्लंड पोर्तुगीज फ्रेंच डच यांनी कशा पद्धतीने वसाहतवाद्यांची सुरुवात केली हे आपण इथं पाहणार आहोत. आता सगळ्यात आधी बघा युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेमध्ये वसाहती का स्थापन केल्या? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोर्तुगीज आणि स्पेन यांना सोने चांदी साठे सापडले. खनिज अगपट संपत्ती मोठ्या प्रमाणावर अमेरिकेमध्ये त्यांना सापडली होती, जी औद्योगिक क्रांतीसाठी अतिशय महत्वाची होती. आफ्रिकेतून आणणारे गुलाम यांच्यावर ऊस तंबाखू यांचे उत्पादन तयार करावे लागत होते. म्हणजे आफ्रिकेतून त्यांना मोठ्या प्रमाणावर गुलाम मिळत होते. स्पेन पोर्तुगीज यांची झालेली प्रगती पाहून इंग्लंड फ्रान्स हॉलंड हे देखील स्वतःच्या प्रगतीसाठी उत्सुक
परिणामी ते देखील वसाहती स्थापन करण्यासाठी दाखल झाले. म्हणजे काय, ते ज्यावेळेस पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच हे लोक आले त्यावेळेस त्या देशामधून आणलेल्या जे नैसर्गिक साधन संपत्ती असू द्या किंवा मजूर असू द्या, या सगळ्यांमुळे त्यांची जी प्रगती झालेली होती ती इतर देशांनी सुद्धा पाहिली आणि ते सुद्धा उत्सुक झाले. वसाहतीतून कच्चा माल घेणे, स्वतःच्या देशात नेऊन तिथे पक्का माल तयार करणे, पुन्हा अमेरिकेत वसाहतीत विकणे व स्वतःचे हक्काचे बाजारपेठ त्यांना उपलब्ध झाले होते. म्हणजे ह्या देशामधून मोठ्या प्रमाणावर कच्चा माल घेऊन जायचा आणि तो आपल्या देशामध्ये नेऊन त्याचं पक्क्या मालात रूपांतर करायचा आणि तो परत त्या बाजारपेठेमध्ये आणून त्याचं जास्त किमतीमध्ये त्याला विकायचं आणि भरघोस उत्पन्न नफा मिळवायचा. आता बघा, अमेरिकेमध्ये त्यांनी वसाहती स्थापन केल्या, अमेरिकेचं खच्चीकरण करायला सुरुवात केली, हळूहळू त्यांनी बाजारपेठाच्या निमित्ताने ते आले आणि तिथं त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. याच्यामध्ये इंग्लंड जल वाहतुकीचा वर कायदा त्यांनी लागू केला होता की जर तुम्ही इंग्लंडमधून माल इकडे तिकडे नेणार असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल. परिणामी इतर देशांना जल वाहतूक करताना हा कायदा लागू, पण इंग्लंडची मक्तेदारी असल्याने त्यांना हा कायदा लागू नव्हता. इंग्लंडची अमेरिकेमध्ये मक्तेदारी होती, इतर देशातील जे लोक होते ते जर आले तर त्यांना ती कर जो होता तो आवर्जून भरावा लागत होता, परंतु इंग्लंडला त्यांची मक्तेदारी असल्यामुळे त्यांना कर लागू नव्हता. इंग्लंडने चहावर जकात कर स्वरूपामध्ये आकारलेला होता. या रागामध्ये अमेरिकेमधील ज्या वसाहती होत्या त्या अन्यायाविरुद्ध त्यांनी ज्या चहाच्या पेट्या आलेल्या होत्या त्या समुद्रात फेकून दिला. त्यांना बोस्टन टी पार्टी असं म्हटलं जातं. आता अमेरिकेमध्ये कुठंतरी वसाहती स्थापन झाल्यानंतर त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं, मग हळूहळू अमेरिकेने स्वातंत्र्य युद्ध करायला सुरुवात केली. कुठंतरी त्यांच्या मनामध्ये पण ती भावना निर्माण झाली. जसं तुम्ही बघितलं की त्यांना कायद्यांची माहिती झाली, स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या गोष्टींची माहिती झाली, मग त्याच्यामधून त्यांनी स्वातंत्र्य मिळायला सुरुवात केली. अमेरिकेमध्ये एकूण 13 वसाहती होत्या, त्या 13 वसाहतींनी मिळून याच्यामध्ये आपलं स्वातंत्र्य मिळवण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. 1774 फिल्डो फाल्डिया येथे अधिवेशन त्यांनी केलं, ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी लढा दिला. त्या 13 वसाहती एकत्र आल्या आणि एक जाहीरनामा काढला. फ्रेंच आणि स्पेन हे देखील वसाहतीच्या बाजूने होते. अखेरीस 13 वसाहतींनी इथं स्वातंत्र्य मिळवलं. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धातून जगाला एक वेगळ्या प्रकारची चालना मिळाली किंवा वेगळ्या प्रकारची देणगी मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्याय विरुद्ध बंड. आपल्यावर जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध आपण बंड पुकारला पाहिजे. स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि तो मिळायलाच पाहिजे. त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. निसर्गदत्त अधिकार प्रत्येकाला, कोणीही राजा देखील हिरावू शकत नाही. निसर्गाने जे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत ते तुमचे कोणी हिरावू शकत नाही. आता युरोपीय वसाहतींमध्ये अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया. 18व्या शतकामध्ये इंग्लंड मधून हद्दपार झालेल्या गुन्हेगारांची पहिली वसाहत ऑस्ट्रेलियात स्थापन झाली. त्याच्यामधून 1900 मध्ये टेस्लेमिया बेट ब्रिटिशांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतले. तेथे ऑस्ट्रेलियाचे प्रजासत्ताक त्यांनी स्थापन केले. या प्रजासत्ताकांनी संसद द्विगृह येथे गव्हर्नर जनरलची नेमणूक केली आणि स्थलांतरित नागरिक म्हणून युरोपीय लोकांना तिथं प्रवेश दिला. न्यूझीलंड. 19व्या शतकात इंग्लंडने वसाहत स्थापन केली आणि 1907 स्वयंशासित देशांचा दर्जा राबवलेल्या जनकल्याण योजना यांनी राबवल्या. अमेरिका, अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ह्या सगळ्यांनी सुद्धा त्यांच्या देशामध्ये वसाहती स्थापन झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला, लढा दिला आणि त्यांनी सुद्धा आपलं एक स्वतंत्र राज्य निर्माण केलं. तर याच्या माध्यमातून सार्वत्रिक मताधिकार त्यांना मिळाला, सरकारी मालकीची रेल्वे त्यांना मिळाली, आग किंवा अपघात तुमचा झाला तर त्याचा विमा त्यांना मिळाला, वृद्धांसाठी निवृत्ती पेन्शन वेतन योजना त्यांनी लागू केली, कामगारांना जर नुकसान झालं तर नुकसान भरपाई सुद्धा त्यांनी लागू केली. आता युरोपातील वसाहतवाद. युरोपातील वसाहत मध्ये आशिया. आशियामध्ये ज्या वेळेस म्यानमार, बांगलादेश या देशांमध्ये ह्या लोकांनी आपलं वसाहती स्थापन केल्या त्यावेळेस त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये 3 युद्ध झाले होते. ब्राह्मी युद्ध त्याला म्हटलं जातं. पहिलं ब्राह्मी युद्ध भारताचा गव्हर्नर लॉर्ड अम्स्टन आणि म्यानमार यांच्यामध्ये झालं होतं. त्याच्यामध्ये म्यानमारचा पराभव इंग्रजांनी केला आणि इंग्रजांनी रंगून बंदर जिंकले, तह झाला.
युद्धाचे नुकसान भरपाई म्यानमार कडून वसूल केली. जंगल संपत्ती, खनिजे, किनारी प्रदेश इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतले. याच्यामध्ये म्यानमारचा पराभव झाला आणि इंग्लंडने जी नुकसान भरपाई झाली ती म्यानमार कडून भरून घेतली. दुसरं महायुद्ध झालं, दुसरं ब्राह्मी युद्ध. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये म्यानमार प्रशासनाने दोन इंग्रज नागरिकांना दंड ठोकावला. लॉर्ड डलहौसीला हस्तक्षेप करण्याचे कारण मिळाले आणि त्याने ब्राह्मी युद्धाबरोबर या युद्धात ब्राह्मीचा पराभव झाला आणि रंगून, पेंगू, प्रोम ही ठिकाणे इंग्रजांनी आपल्या ताब्यामध्ये घेतली. परिणामी म्यानमारवरील किनाऱ्याजवळील भागात त्यांचा प्रभाव वाढला. तिसरं ब्राह्मी युद्ध झालं, त्याच्यामध्ये ब्राह्मी सरकारला फ्रान्सशी वाढत चाललेला संपर्क महत्वाचा वाटला, कारण फ्रेंचांनी स्वतःचे प्रभाव क्षेत्र वाढलेले. परिणामी इंग्रजांना संभाव्य धोक्याची कल्पना याच्यामधून आली होती, कारण त्याच्यामध्ये कुठेतरी फ्रेंचचा जो प्रभाव वाढत चालला होता तो इंग्रजांना तिथं मान्य नव्हता. म्यानमारचा राजा याने इटली, जर्मनी, फ्रान्स यांच्याशी व्यापारी करार केला. थिबाई हा या राजाने एक ब्रिटिश आदि व्यापारी संस्थेला दंड केला. परिणामी इंग्लंडने युद्ध केले आणि राहिलेला भाग ही काबीज केला. याच्यामध्ये ह्या वसाहतींविरुद्ध वसाहतीं ज्या स्थापन झालेल्या होत्या इंग्रजांनी आशिया खंडामध्ये यांच्या विरुद्ध युद्ध केला, परंतु ते युद्धांमध्ये जवळजवळ आशिया खंडामधील ह्या देशांचा काही निभाव लागला नाही. त्याच्यानंतर आफ्रिका खंडामधील भूटान. भूटान या देशाचे महत्व, भौगोलिक महत्व लक्षात घेता वॉरन हेस्टिंगने भूटानशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्याच्यानंतर बंगालने तिबेट हा भूटानचा प्रदेशातून जाणारा मार्ग व्यापारासाठी खुला केला. त्यात वादंग निर्माण झाल्याने 1865 ला युद्ध झाले, त्यातून भूटानचा पराभव झाला. त्या ठिकाणचा प्रदेश आणि वार्षिक तनखा देण्याचे मान्य केले. एकंदरीमध्ये कसं होतं माहितीये का, एकंदरीमध्ये भौगोलिक ही जी काही ठिकाणं या ठिकाणी सामर्थ्यशाली राष्ट्रांनी जे वसाहती स्थापन केलेल्या होत्या ते भौगोलिक महत्व पाहून केलेलं होतं. भौगोलिक म्हणजे समुद्र किनारा आहे का, बंदर आहेत का, उत्पन्नासाठी नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे का, कच्चा माल मोठ्या प्रमाणावर आहे का, याचा वापर करून आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ करता येईल का, या सगळ्या गोष्टींची कल्पना घेऊन या युरोपीय देशांनी या देशांमध्ये आपलं साम्राज्य स्थापन केलं होतं. त्याच्यानंतर तिबेट, दलाई लामा यांच्या प्रभावाखाली तो प्रदेश भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वतरांगामध्ये वसलेला होता. रशियाच्या शिरकावाला आळा घालणे, व्यापार वाढवणे हे इंग्रजांचे धोरण होतं. त्याच्यामुळे तिबेट हा प्रदेश त्यांना अतिशय उत्पन्नाच्या दृष्टीने महत्वाचा वाटत होता. लॉर्ड कर्झनने फौजा पाठवून तो भाग ताब्यात घेतला. ज्यावेळेस या लोकांनी, सामर्थ्यशाली राष्ट्रांनी ह्या अप्रगत राष्ट्रांवर आपलं साम्राज्य स्थापन केलं, त्यावेळेस एकमेकांची प्रगती पाहून बाकीचे बरेचसे देश त्याच्यामध्ये सामील व्हायला सुरुवात झालेली होती. त्याच्यामुळे काय होत होतं, तर त्या अप्रगत राष्ट्रामध्ये ह्या वसाहतवाद्यांनी आपलं सामर्थ्य मोठ्या प्रमाणावर पसरवायला सुरुवात केली होती. अमेरिकेने हळूहळू आपल्या देशाला 13 वसाहतींनी एकत्र येऊन स्वातंत्र्य मिळवलं. त्याच्यानंतर आशिया खंडामधील देशांनी सुद्धा स्वातंत्र्य मिळवलं. आफ्रिका खंडामधील भूटान, तिबेट यांनी सुद्धा वसाहती स्थापन केल्या. वसाहती स्थापन झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली आणि आपलं स्वातंत्र्य मिळवायला सुरुवात केली होती. ह्या पाठामध्ये आपण युरोपीय वसाहती म्हणजे युरोपामध्ये ह्या वसाहतींनी कशा पद्धतीने राज्य करायला सुरुवात केली, कशा पद्धतीने बाजार फक्त व्यापार करायच्या दृष्टीने आले आणि व्यापाराबरोबर त्यांनी आपलं कशा पद्धतीने आपलं सामर्थ्य तिथं गाजवलं हे आपण ह्या पाठामध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, तर पुढच्या पाठामध्ये आपण याच्या पुढचा जो भाग आहे तो बघणार आहोत. थँक्यू.